मीरा भाईंदर येथे फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रताप सरनाईक आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूजन करून बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व नंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी जनतेला जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि. सर्वप्रथम या ठिकाणी मित्रांनी मित्राबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे. भरपूर घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फार धूमधडाक्यामध्ये होताना सर्वांमध्ये साजरे होते आणि आजच्या प्रसंगी कथा गौतम बुद्धांनी या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करून आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या परिसरामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचा मी आभार मानतो. या भागाचा आमदार म्हणून गेली अनेक वर्ष काम करत असताना आपल्या सगळ्यांबरोबर स्नेहाचे संबंध आले, त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात आपण आवर्जून मला या ठिकाणी बोलवतो. मला असं वाटतं की आता जेवढ्या शाखा ह्या मिराबंदर शाखांच्या आपल्या आहेत, त्या शाखांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामं दरवर्षी आपण करतच आहोत आणि भविष्यामध्येही करणार आहोत. परंतु गेल्या अनेक वर्षापासूनची मिराबंदर शहरातील जनतेची मागणी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य विभाग होता या मिराबंदर शहरामध्ये व्हावा आणि चांगली वास्तू या परिसरामध्ये व्हावी जेणेकरून त्या मिराबंदर शहरातील सगळ्या जे गोरगरीब आमचे बांधव आहेत त्यांच्या एक चांगली व्यवस्था, त्या ठिकाणी शुभ कार्यासाठी काही कार्यक्रम असू द्या किंवा आमच्या विद्यार्थ्यांना लायब्ररी असू द्या किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या खात्याचं त्यांनी नियोजन केलं, त्यामुळे त्यानुसार मला मागणी केल्यानुसार आपल्याला कल्पना आहे की ह्याच वर्षी त्याच्या कामानेही सुरुवात झालेली आहे आणि 18 महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होणार आहे त्याच्या इमारतीच्या बाजूला. त्यामुळे असं कामगार असलेल्या शहरामध्ये तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून करू शकलो याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. भविष्यामध्ये अजूनही आपल्या समाजासाठी आपल्या समाजातील सगळ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी जर काही करावं लागलं तर निश्चितपणे प्रताप सरनाईक माझ्या घटनांनी त्याची आज आपण आपल्या सर्वांचा आनंदाचा दिवस आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. मी तुम्हाला या व्यासपीठावरती माझ्या सहकारी राजकीय पाटील आणि साहेब अध्यक्ष तांबे साहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि प्राचार्य वाघमारे सर आणि समोर बसलेल्या माझ्या बहुसंख्य महिला, आज आपल्याला महिला आपण इथे जमलो आहे याचं कारण म्हणजे बाबासाहेब आहेत. बाबासाहेबांनी जी ताकद आपल्याला संविधान मध्ये दिली त्या ताकदीच्या जोरावरती आम्ही महिला घराच्या बाहेर पडलो आणि काहीतरी कर्तृत्व आपण सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न करत आहोत. आपलं संविधान जे म्हणजे लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य, आज या राज्याचं या संविधानाचं कसं तोडमोड जे केलंय राजकारणाने. आता मी सगळ्या हे तर व्यासपीठ आपलं राजकारणाचं नाहीये, तेव्हा मी तुम्हाला सांगते की आपल्याला आपलं संविधान वाचवायचं आहे, आपल्याला आपला भारत देश वाचवायचा आहे. मी शाहू महाराज सावंत भोसले या कुळामध्ये जन्माला आलेली आहे. आमच्या पूर्वजांनी सुद्धा आम्हाला जे कोणी रंजले गांजले त्याला म्हणो आपले हे करून सांगितलेलं आहे. जसं स्वामी समर्थानंद सांगितलंय तेच आम्हाला ती उजळणी आमच्यामध्ये सुद्धा आहे. आपल्याला सर्वांना
माहिती आहे, आपण म्हणतो शाहू फुले आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर, पण त्यांनी काय काय केलंय हे आपल्याला थोडं थोडं माहिती असेल. की कधी कधी लोकांना मी म्हणजे लोक म्हणतात ना की आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय, त्या संविधानानुसार आपला भारत देश चाललेला आहे.